नमस्कार, राणीज रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत मेथी आंबा। तर त्यासाठी लागणार साहित्य, कैरी, आवडीनुसार मेथी दाणे, चवीनुसार साखर, तिखट, हळद आणि मीठ। मेथी आंबा करायला मी इथे कैरी घेतलेली आहे। तर सर्वप्रथम आपण याची याप्रमाणे साल काढून घ्यायची आहे। आणि साल काढून घेतली की बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं। तर अशा प्रकारे कैरीला बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतली आहे। तर आता आपण मेथी आंबा करायला सुरुवात करू। तर इथे मी फोडणीसाठी एक चम्मच तेल घेतलेलं आहे। तेल सुद्धा तापलेलं आहे। तर मी मेथी एक चम्मच टाकत आहे। गॅस बंद करून घ्यायची आहे। चवीनुसार तिखट, चवीनुसार हळद, चवीनुसार मीठ आणि लगेच आपल्याला कैरीच्या फोडी टाकून द्यायचे आहे। आपलं साहित्य करपू नये यासाठी गॅस बंद करून घ्यायची आहे आणि कैरी घातल्यानंतर परत गॅस सुरू करून घ्यायची आहे। यानंतर एक वाटी साखर घालून घ्यायची आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि यावर एक प्लेट झाकून साधारणतः 1 ते 2 मिनिट असंच ठेवायचं आहे। 1 ते 2 मिनिट झालेलं आहे। आता मी प्लेट काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता साखरेला असा पाक सुटलेला आहे। तर यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे। शिजलं की नाही म्हणून या प्रकारे असं चेक करून बघायचं। थोडं आपल्याला परत शिजवावं लागेल। सेम प्लेट आपण झाकून काही वेळा परत असंच ठेवू। तर अशा प्रकारे 3 मिनिट मी याला व्यवस्थित शिजू दिलेला आहे। तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित शिजलेलं आहे। तर तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये परत साखर ऍड करू शकता। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे। जेवणामध्ये चव वाढवायला ही खाल्ली जाते। तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा।